खांदा कॉलनी येथे इन्फिनिटी फाउंडेशनच्या वतीने पनवेल आर्ट फेस्टिवलचे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रविवारी आयोजित करण्यात आला होता। या फेस्टिवलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे सभागृहते परेश ठाकूर यांनी भेट देत सांस्कृतिक कार्यक्रमात विजयी झालेल्यांचा सत्कार केला। यावेळी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, नगरसेविका राजश्री वावेकर, आयुब अकुला, सीमा कांबळे, राजेंद्र कोळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। मित्रांनो, आज या इथे इन्फिनिटी फाउंडेशन यांनी हा पनवेल आर्ट फेस्टिवल हा आयोजित केलेला आहे। इन्फिनिटी फाउंडेशनच्या संपर्कामध्ये गेल्या 3 वर्षापासून आहे। त्यांच्या कार्यक्रमाची पद्धत आणि त्याचबरोबर त्यांची ह्या कार्य त्यांना या इथे युवकांच्या प्रती आणि त्याचबरोबर या देशाच्या प्रती, या समाजाच्या प्रती त्यांची काम करण्याची असलेली आवड ही नक्की मी नेहमीच पाहत आलेलो आहे। मला ती आवडत आलेली आहे आणि त्यामुळे या इन्फिनिटी फाउंडेशनला मी नेहमीच आत्तापर्यंत सपोर्ट केलेला होता। यापुढील काळसुद्धा मी करत राहीन। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे इन्फिनिटी फाउंडेशन आणि त्यांची टीम सातही जितक्या डिटेलमध्ये काम करते, त्याचबरोबर या इथे युवकांना, येथील नागरिकांना या कला, क्रीडा आणि त्याचबरोबर शैक्षणिक, सामाजिक या क्षेत्रामध्ये त्यांना काम करायला, त्यांना या इथं स्पर्धेमध्ये भाग घ्यायला, म्हणजेच ओव्हरऑल त्यांना त्यांचं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी या इथे इन्फिनिटी फाउंडेशन ज्या प्रकारे इथे संधी निर्माण करते आहे, खरोखरच त्यांचं कौतुक आहे। मी यासाठी या अशा प्रकारचे कार्यक्रम हे जे राबवत असते, या कार्यक्रमाचा जो दर्जा असतो, हा दर्जा मला नेहमी भावणारा असतो। या दर्जाच्या बद्दल मी या इथे इन्फिनिटी फाउंडेशनचं या इथे मी अभिनंदन करेन। आपण चांगल्या प्रकारे कामं करत आहात, या पुढील काळसुद्धा आपण काम करत राहावं म्हणून आपल्याला पुढील काळासाठीसुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो। आयुफ आणि टीमचं काम बरेच वर्षापासून आम्ही बघतोय। परेशजींनी या ठिकाणी सांगितलं की खूप छोट्या छोट्या विषयात काम करत करत आज इथपर्यंत आलेला हा आयुफ आणि त्यांची टीम आहे। म्हणजे आयुफने बोलताना सांगितलं की आम्ही 2 जणांपासून सुरुवात केली, आज आम्ही 88 लोकांपर्यंतची कमिटी तयार केली। मला वाटतं की संघर्ष जो करतो, ज्याच्याकडे दिशा असते, ज्याला पुढे जाण्यासाठी कुठंतरी विजन असतं, जो अंधारात चालत नाही, ज्याच्याकडे प्रकाशाच्या किरणाच्या दिशेने चालण्याची क्षमता असते, दिशा असते, विजन असतं, ते लोक कुठं भरकटत नाहीत। मला सांगावंसं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा प्रवास पण आयुफ असाच राहिलेला आहे। म्हणजे आज जी पार्टी जगातली एक नंबरची पार्टी, देशातली नाही, जगातली एक नंबरची पार्टी म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्या पार्टीची सुरुवात सुद्धा आयुफ 2 खासदारांपासून झाली होती। 84 साली 2 खासदार फक्त या पार्टीचे होते। लोकांनी टीका केल्या की तुम्हाला कुलूप देतो, टाळं देतो, तुम्ही पार्टीला टाळं लावून टाका आणि वल्गना करायचे, टीका करायचे की पंतप्रधान बघण्याची स्वप्न बघतं कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले फक्त 2, अशा प्रकारच्या टीका व्हायच्या। पण त्याच अटलजींनी संघर्ष करत, पंतप्रधान आत्ताचे नरेंद्रजी मोदींनी संघर्ष करत 303 करून दाखवले तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावरती। म्हणून आयुष हे उदाहरण आपल्या समोर आहे। 2 जणांनी तुम्ही सुरुवात केली, 88 पर्यंत पोहोचला। हे जे काही नाव आहे इन्फिनिटी, खऱ्या अर्थानं इन्फिनिटी पर्यंत आपण पोहोचाल। तुमच्यासाठी इन्फिनिटी हा एक स्कोप आहे। तुमच्यासाठी जेवढं तुम्ही काम कराल, स्काय इज द लिमिट, अशा पद्धतीनं तुम्ही काम कराल, आम्हाला विश्वास आहे। कारण तुमची काम करण्याची पद्धती वेगळी आहे।